त्या भैरवीने दादूला पुन्हा कामावर ठेवून घेतलंय. कालपर्यंत अगदी माझ्याकडे डोळे वर करून पाण्याची हिंमत पण नव्हती त्या दादूची, आणि माझ्या डोळ्यासमोर अगदी बेधडकपणे हिंटतो आज हा. अरे 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 अरे, काय अवस्था आहे ग तुझी. नाही म्हणजे इतक्या मेहनतीने निर्माण केलेल्या तुझ्या दहशतीवर पाणी टाकलं बघ त्या भैरवीनं. पार 3-13. मला त्याचंच तर वाईट वाटतंय. नुसतं वाईट वाटून काय उपयोग आहे. जानकी, डाव तुझ्या हातातनं निष्ठत चाललाय, आणि भैरवी तुला पुन्हा एक दिवस जिथून तू सुरुवात केलीस ना तिथेच आणून ठेवणार आहे. लक्षात ठेव, बापाची गरज नाही ना तुला. मला बापाची गरज कालही नव्हती आणि आजही नाहीये. सुमेद माझ्या बरोबर असताना मी सुमेद 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 जानकी, या सुमेदचा स्टेटस, त्याचा पैसा, ह्याच्यावरती भाळू नकोस. बाबा, तुम्ही मला माझ्या काळजीपोटी सांगताय तर सुमेद विषयी वाटणाऱ्या तुमच्या मत्सरापोटी. अग वेड्या मुली, मी तुझा बाप आहे ग, शत्रू नाहीये. एकापेक्षा एक भयंकर नालायक गुन्हेगारांच्या सहवासात काढलेत मी दिवस. हरामखोर माणसं एका नजरेत ओळखतो ग मी, आणि हा सुमेद त्यातलाच एक आहे. एक मिनिट, तुम्ही मला कितीही समजवलं तरी मी तुमचं काहीच ऐकणार नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. मग कशाला समजवताय मला? आणखी एक, जरी तो तुमचा सुमेद हरामखोर निघाला तरी त्याला कसं वठणीवर आणायचं हे मला नक्कीच कळतं. बापाची फळ भोगतोय मी. सदा आई एम सॉरी यार. आई एम रियली सॉरी.
हे ते परवाचं सिंगापूरचं कन्फर्मेशन आलंय का जरा बघ. हां बघते. हॅलो दीक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. नाही ते आली नाही अजून, मी देते मेसेज तिला. ओके हां त्यांचं कन्फर्मेशन आलंय. आलंय जेनी. स्वीटी नाही आली अजून. स्वीटी आणि इतक्या लवकर? अगं किती वाजले? आत्ताशी 10:30 होत आहेत. अगं ऑफिस टाइम 10 आहे पण. ते आपल्यासाठी. स्वीटी आजपर्यंत कधी 11 शिवाय उगवली का ऑफिसमध्ये? कम ऑन यार, दिस इज नॉट फेअर. आपण मात्र 10:00 ठोक्याला इकडे हजर व्हायचं आणि 1 मिनिट उशीर झाला तरी लगेच लेट मार. आणि ही बघ मॅडम आई काही बोलत नाही तिला. जानी हम है बाकी सब पानी कम है. गुड मॉर्निंग स्वीटी. गुड मॉर्निंग जेनी. गुड मॉर्निंग. अँड यू डिअर काय म्हणत होतीस तू? नाही ग मी एवढंच म्हटलं तू वेळेवर यायला हवंस कारण हे ऑफिस आहे. अ स्मॉल करेक्शन डिअर, हे बायकांचं ऑफिस आहे आणि बायकांनी उशिरा येणं हे तर गृहितच धरलंय. आणि माझं असं स्पष्ट मत आहे डिअर की जी बाई उशिरा येत नाही तिला बाई असण्याचा अर्थ आणि महत्व दोन्हीही कळलेलं नाही. सो बाईने वेळेनुसार चालायचं नसतं तर वेळेला आपल्यानुसार चालवायचं असतं. गॉट माय पॉइंट? तू आणि तुझी लॉजिक्स बोथ आर इम्पॉसिबल. थँक्यू थँक्यू. लुक डिअर जोपर्यंत ह्या ऑफिसला पुरुषाचा संसर्ग होत नाही ना तोपर्यंत हे टाइम अॅक्युरसी वगैरे गोष्टी पाळायच्या नाहीतच. आणि अर्थात त्या फारशा आपल्याला पाळाव्याही लागणार नाही कारण जोपर्यंत दीक्षा मॅडमच्या हातामध्ये सगळं ऑफिसचं कामकाज आहे तोपर्यंत पुरुषाला इथे येण्यास सक्त मनाई आहे. मेन्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. ओ नो. व्हॉट डू यू मीन बाय नो? मागे बघ स्वीटी. मिरॅकल. माझ्या ऑफिसमध्ये पुरुष असणं शक्य नाहीये. आणि असलाच तर त्याची जागा माझ्या कॅबिन बाहेर असेल शिपाई म्हणून. ही नोकरी तुला चालणार असेल तर बघ, नाहीतर गुड. हा महिना संपल्यानंतर जी काही रक्कम मी तुझ्या हातात ठेवेन तो तुझा पगार असेल आणि मी हाक मारल्याशिवाय माझ्या कॅबिनमध्ये पाऊलही टाकायचं नाही. इज दॅट क्लिअर? Thank you.
नरेशची सुटका झालीय. त्याची नक्कीच अपेक्षा असेल की या क्षणाला मी त्याच्या बरोबर असावं, पण नशिबानं आमच्यामधलं अंतर इतकं वाढवलंय की ते पार करून त्याच्यापर्यंत जाणं शक्यच नाही. पण मग किमान फोन तरी करावा का? नरेश, तू जेलमधनं सुटलायस ह्याचा मला आनंद झालाय, हे मी तुला सांगावं का? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो हॅलो, आर्या काय झालं? काय झालं बेटा? मावशी, मम्मी, शाळेत ट्रिम. शांत हो बरं, मला कळतंय. मावशी, तुला माहितीय आज मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलं होतं की आज माझी मम्मी येणार आहे, आणि माझी मम्मी जगातली बेस्ट मम्मी आहे. एकदम सुपर मॉम. पण मम्मी शाळेत आली आणि मावशी, मी देवाशीना खूप भांडणार आहे आता. देवाने सगळ्यांना चांगल्या आया दिल्या, मग मलाच का नाही चांगली आई दिली ग? तुझी मम्मी सुद्धा चांगली आहे. आई कधीच वाईट नसते. असते. आई जेव्हा माझ्या मम्मी सारखी असते तेव्हा वाईटच असते. मावशी, अशी आई देण्यापेक्षा
देवाने मला एखादे छानसे पप्पा दिले असते ना तर जास्त बरं झालं असतं. नाही बेटा असं नाही बोलू. बोला काय म्हणणं आहे तुमचं? डॉक्टर तुम्ही पुन्हा यांची ट्रीटमेंट सुरू केलीत तर? नाही म्हणजे मला माहिती आहे की आम्ही मध्येचे आयुर्वेदिक उपचार घेत होतो त्यामुळे तुम्ही खूप हर्ट झाला होता पण प्लीज त्याचा राग आता तुम्ही आमच्यावर. नाही माझा तुमच्यावर कसलाही राग नाही. हो तसा राग असता तर आबाने जेव्हा मला फोन केला तेव्हा कुठल्या टेस्ट करायच्या याचा मी सल्ला त्यांना दिलाच नसता. माझं म्हणणं एकच आहे म्हणजे तेव्हाही होतं. तुम्ही जर एका उपचार पद्धतीवर विश्वास ठेवला तर तो पूर्ण विश्वास ठेवा. कधीतरी ॲलोपॅथी नंतर आयुर्वेद मग नंतर परत ॲलोपॅथी. हो असं तळ्यात मळ्यात करण्यात माणसाची प्रकृती म्हणजे काही खेळ नाही आहे. काही काही पटतंय का तुम्हाला? बरोबर आहे तुमचं म्हणणं पण डॉक्टर आता आम्ही यांना सर्वस्वी तुमच्यावर सोपवलंय. तुम्ही म्हणाल ते आम्ही सगळं करू. हे बघा आम्ही आमच्या प्रयत्नात कधीही कसूर करणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. तुम्ही जर त्या वैद्याच्या मागे लागला नसतात ना तर एनिवेज पण आता यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. पण ऑपरेशन नंतर हे पूर्ण बरे होतील ना? टू टेल यू फ्रँकली बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे या ऑपरेशनची खात्री कुणीही देऊ शकत नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलंय. शिवाय मधल्या काळात यांनी जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्याच्या काही रिॲक्शन्स आहेत का याची टेस्ट केल्याशिवाय आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण डॉक्टर हे ऑपरेशन कितपत यशस्वी होतात? बऱ्याच अंशी अपयशच बदरी पडतं. शेवटी कॅन्सरच तो पण आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही आहे. ऑपरेशन तर करायलाच हवं. ऐकताय ना मिस्टर राजा? तुम्ही उपचार सुरू करा डॉक्टर पण मी ऑपरेशन दोन गोष्टी झाल्यानंतरच करेन. एक म्हणजे सदाची रिकव्हरी आणि दुसरं नेहाचं लग्न. तोपर्यंत मला हालचाल करावीच लागेल. तुम्ही उपचार तुमच्या पद्धतीने चालू ठेवा पण ते मी माझ्या पद्धतीने घेत राहीन.